दसरा मेळावा आणि दसरा मेळाव्याची मुंबईतील बीकेसीवरची सभा म्हणजे खरं तर सुडाचं राजकारण आहे की राजकारणामध्ये सूड घ्यायचा आहे म्हणून आपण हे सगळं करतोय याचा एक वेगळा इतिहास जर लिहायचा असेल तर कालची जी सुडाची सभा होती जी रडकी सभा होती जी 100% फेल गेलेली सभा होती नुसती माणसं आली म्हणजे सभा झाली असं होत नाही दसरा आणि दसरा मेळाव्यातील भाषण हे विचारांचं सोनं असलं पाहिजे होतं परंतु अत्यंत हिंसक पद्धतीनं बघून घेईल संपवील सोडणार नाही गाडणार आणि ह्या सगळ्या बिरुदावलीतून जी माणसं भरून आणली प्रत्येक जिल्ह्यातून 50 खोके वाटले होते ही फक्त आम्ही चर्चा ऐकलेली होती 50 खोकेवर माणसं विकली गेलेली होती हेही ऐकलं होतं परंतु 50 खोके घेऊन जी माणसं त्या ठिकाणी तिथं सभेला आली होती ती गर्दी ही मराठी माणसाची होती का परप्रांतीयांची होती हे वेगळं सांगायची गरज नाही कारण ज्या पद्धतीनं सभेचं मार्केटिंग केलं गेलं ज्या पद्धतीनं एका शाखेला 2-2.5 लाख रुपये खर्चचं टार्गेट होतं म्हणजे कोट्यवधी रुपये फक्त एका सभेसाठी घालवले हे पैसे आले कुठून एवढी वाहनं त्या ठिकाणी बुकिंग केली गेली आणि त्या गाड्यांमध्ये लक्झरी बसेसमध्ये ST बसेसमध्ये माणसं ही परप्रांतीय आणली म्हणजे आमच्या पुण्यातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यातून UP बिहारी कामगार लोकंसुद्धा गर्दीसाठी पुण्यातल्या शिंदे गटाच्या लोकांनी त्या ठिकाणी मुंबईला घेऊन गेलेले होते याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की काहीही करून आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचं काहीही करून आपल्याला दाखवायचं की आम्ही सगळे कसे संख्येने होतो पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की जी स्क्रिप्ट वाचली गेली सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने जे भाषण वाचलं ते संपूर्ण भाषण फसवं होतं ते संपूर्ण भाषण हे लिहून दिलेलं होतं कुठं काय बोलायचं कुठं रडायचं कुठं अश्रू गाळायचे कुठं भावनिक करायचं मला असं वाटतं हे स्क्रिप्टेड भाषण रडकुंडी येणारं होतं जनतेची फसवणूक करणारं होतं आणि भाजपनी रसद पुरवलेलं हा सगळा म्हणजे दसऱ्याच्या नावाखाली विसरा मेळावा होता की काय असं म्हणायला हरकत नाही खरं तर या सगळ्या खर्चाची आणि पैशाची ED मार्फत चौकशी झाली पाहिजे कारण ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा तर हा कार्यक्रम नसेल ना कारण हे सगळं षडयंत्राचं जे काही गणित मांडलं गेलं ते या सगळ्या ह्याच्यातून लक्षात येतं आणि ज्यांनी मोठं केलं ज्यांनी तुम्हाला पाय पसरवायला त्या ठिकाणी जागा दिली ज्यांनी मान सन्मान प्रतिष्ठा दिली ठीक आहे तुम्ही राजकीय भाषणं केलीच पाहिजेत तुम्ही टीका टिप्पणी केलीच पाहिजेत परंतु घाबरून जाऊन सगळी भाजपची मंडळी गर्दीमध्ये बसलेली होती सगळे कार्यकर्ते पदाधिकारी अजिबात नव्हते सगळे RSSच्या टाळके त्याच्यामध्ये बसलेले होते सगळे संघी होते संघी मग ती सभा फेल नसेल तर काय म्हणजे खरं तर टाइमपास भाषणं जशी असतात त्या पद्धतीची भाषणं हे या सगळ्या ह्याच्यामध्ये केली गेलेली होती असं म्हणायला हरकत नाही आणि इव्हेंट कशा पद्धतीचा असतो शिंदेसाहेब तुम्ही घाबरलात शिंदेसाहेब तुम्हाला सत्तेवर असून सुद्धा तुम्हाला कळत नाही काय करावं आणि काय नाही सगळ्यात महत्त्वाचं शिंदेसाहेब तुमच्या पाठीमागे जी माणसं बसलेली होती मग ती संजय शिरसाटांपासून अजून काही ती माणसं सारखी खुडच्यावून उठ बस का करायची त्यांच्या मनात काहीतरी अस्वस्थ चालू होती त्यांना तुमचं काहीच पटत नव्हतं त्यांना हे सगळं सहन होत नव्हतं
कारण आपण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून ते या ठिकाणी बसलोय. सगळ्यात महत्त्वाचं शिंदे साहेब, जेवढी लोक त्या ठिकाणी आलेली होती ती गद्दार म्हणून सर्टिफाईड झालेली आहेत. तुमच्या सहित शिंदे साहेब जेवढी माणसं त्या ठिकाणी शिवसेनेचं नाव घेऊन, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन किंवा धनुष्यबाण चिन्ह वापरून जमलेली माणसं ही कदाचित जसं पाकिट चोरणारा चोर असतो, तो चोरल्यानंतर तो त्या पाकिटाचा मालक होतो, तसं कदाचित चोर सभा सुद्धा म्हणायला हरकत नाही. परंतु उद्धव ठाकरे साहेबांवर प्रेम करणारी आणि शिवसेनेवर खास करून प्रेम करणारी, निष्ठा असणारी, ज्यांनी आयुष्य घालवलंय शिवसेनेसाठी, ती सगळी माणसं स्वतःच्या खर्चानं स्वतःची भाकरी बांधून त्या ठिकाणी आली होती. आणि तुम्ही भाडेके बुलडोजर पै बैठे किरायके टट्टू चल दम है तो बडागे आणि आजा मुंबई के बीकेसी के सभ्य सभा को, अशा पद्धतीचं जे काही घाणेरडं वातावरण होतं हे फार दुर्दैवी होतं. याच्यात फक्त एकच गोष्ट झाली की लोकांना रोजगार मिळाला, त्या सभेतून लोकांना काम मिळालं, बाकी तुमच्या भाषणातून महाराष्ट्राचा भ्रमनिरास झाला, महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सन्माननीय मोदी साहेबांचं नाव घेतलं, शहासाहेबांचं नाव घेतलं, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेतलं, राणे साहेबांचं नाव घेतलं, शिंदेसाहेब आपण मुख्यमंत्री आहात, राज्याचा गाडा तुम्हाला चालवायचा आहे तुम्ही जोपर्यंत मुख्यमंत्री पदावर असाल, महागाईबद्दल काय बोललात का, महागाईनं जनता उद्ध्वस्त झाली तुम्ही त्याच्यावर काय बोललात का, अजिबात नाही. शिंदेसाहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही बेरोजगारीबद्दल काय बोललात का, अजिबात नाही. नौकर भरतीबद्दल काय बोललात का, अजिबात नाही. तुम्ही जनतेच्या हितासाठी काय बोललात का, अजिबात नाही. मग हे सगळं का झालं शिंदेसाहेब? कारण तुम्ही घाबरलात, तुम्हाला जनतेच्या मूळ मुद्द्यावर मुख्य विषयावर बोलायचंच नाही, म्हणून बीकेसीची सभा फेल गेली. महाराष्ट्राला दसरा मेळाव्यातून काहीतरी दिशा देणारं असायला पाहिजे होतं, नाही देऊ शकलात. महाराष्ट्राला दसरा मेळाव्यातून काहीतरी विजन पाहिजे होतं, नाही देऊ शकलात. शिंदेसाहेब आपण मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्रातून फॉक्सकॉन वेदांत प्रकल्प 1,58,000 रोजगार देणारा सेमीकंडक्टर प्रकल्प पळवून नेला, त्या सभेमध्ये तुम्ही काय बोललात का, काहीच बोललं नाहीत. याचा अर्थ एवढाच लक्षात येतो माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेचं हित नाही पाहिजे. तुम्हाला भाजपने जेवढे पैसे दिलेत, भाजपने जेवढं टार्गेट दिलंय, भाजपने जेवढं सोडाचं राजकारण करून शिवसेना संपली पाहिजे, उद्धव ठाकरे डिस्टर्ब झाले पाहिजेत, महाराष्ट्र डिस्टर्ब झालं पाहिजे, महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलायचं नाही, ही जी खुंच वृत्तीनं सगळं चाललंय हे फार भयानक आणि घाणेरडं आहे. शिंदेसाहेब महाराष्ट्राच्या प्रश्नावर तुम्ही काही बोलले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही बोलले नाहीत. अहो तुम्ही भोळ्या बाबड्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या जीवावर सभा घेतली, शहरातलं कुणी होतं का तिथं? तुमचे समर्थक आमदार जे आहेत 40 आणि काय 10-12 खासदार, हे सगळे पैसेवाल मस्तवाल झालेले रानटी, काय त्यांना राजकीय गिदाड म्हणू किंवा गेंड्याची कातडी पांघरून बसलेली माणसं म्हणू, कारण ते सभागृहामध्ये महागाईवर बोलत नाहीत, ते सभागृहामध्ये बेरोजगारीवर बोलत नाहीत, जनतेच्या महाराष्ट्राच्या हिताचं बोलत नाहीत. अहो 100 रुपयात तुम्ही दिवाळी गोड करणार असं बोलले, तिथं काही मिळतं का बघा? सगळ्यात महत्त्वाचं, शिंदेसाहेब स्वतः पिशवी घेऊन किराणा दुकानात जा, सिलेंडर मागवा आणि मग कळेल किती महागाई वाढली. घोडा लागलाय जनतेला. 100% बीकेसीची सभा फेल गेली, हे तुमचं पाप आहे. मित्रांनो जय जव, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगवेगळ्या चर्चा करतो. माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं.